जिल्ह्यात अक्कलकोट तालुका ई पीक नोंदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून आतापर्यंत 80% काम पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली आहे. अक्कलकोट तालुक्यात ई पीक नोंदीची कामं तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी पोलीस पाटील कोतवाल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू असून याला मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळाला आहे. तालुक्यात साधारणतः 80,000 शेतकरी खातेदार असून यापैकी सुमारे 60,000 खातेदारांची ही पीक नोंदणी करण्यात आली आहे. दरम्यान तलाठी संपामुळे उर्वरित 20% काम बाकी असून येत्या काही दिवसात तलाठी पोलीस पाटील आणि कोतवाल यांच्या माध्यमातून 100% ई पीक नोंदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. तालुक्यामध्ये ई पीक पाण्याचे काम प्रगतीपथावर असून तालुक्यामध्ये साधारण कृषी खातेदारांची संख्या 80,000 आसपास आहे. त्यापैकी 60,000 वर खातेदारांचे ई पीक पाणीमध्ये रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे आणि शिवाय प्रत्यक्ष ॲक्टिव्ह खातेदारांची संख्या 33,000 ते 34,000 आसपास आहे. त्याच्यामुळं संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर अक्कलकोट तालुक्याचा क्रमांक ई पीक पाण्याच्या बाबतीत ॲक्टिव्ह खातेदार असू द्या किंवा खातेदारांचे रजिस्ट्रेशन यामध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक लागतो. एकूण ई पीक पाण्याचे काम समाधानकारक झाले असले तरी उर्वरित जे काम शिल्लक राहिलेले आहे ते पोलीस पाटील असतील कोतवाल असतील किंवा तलाठी असतील यांच्यामार्फत लवकरात लवकर सुरू करण्याचं नियोजित आहे. शिवाय रेशन दुकानदार आणि कृषी बाजार उत्पन्न बाजार समितीचे सोसायटीचे सचिव यांनाही ई पीक पाणीबाबत कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.